जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर ट्रक आणि बसची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील 40 प्रवाशी जखमी झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजेला उघडकीस आली. जळगावहून धुळेकडे जाणारी बस व धुळ्याहून येणारा ट्रक यांच्यात विटनर फाट्याजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात बस चालक फारुख शेख जब्बार, बसवाहक अशोक भाऊराव आडगाडे, केशव दिलीप लाठी, रामचंद्र दत्तात्रय एलकाडकर, चंद्रकांत रामदास सोनवणे, फरियन निसार बागवान, फरजाना निसार बागवान, संजय सुभाष पाटील, मेगा शिवाजी चिकणे, पूजा किशोर गलाडे, नीता किशोर गलाडे, ओम किशोर गलाडे, किशोर जवामन गलाडे, सुशीला भागवत पाटील, मयुरी प्रमोद पाटील, उत्कर्षा देसले, सुरेश रामदास कबाळे, जनाबाई भिकन मराठे, रेखा संदीप माले, संदीप विठ्ठल माले, रुपेश अण्णा मिस्त्री, सुमित श्रीकांत सिनकर, रजनी प्रल्हाद वडनेरे, प्रल्हाद रामदास वडनेरे, मनोज सुधाकर चौधरी, वर्षा मनोज चौधरी, विवेक छगन आयरे, निलेश राजेंद्र पाटील, अक्षरा सुपळू सोनवणे, स्नेहल वारांगडे, वैशाली अशोक साडी, शिवाजी बापू विकणे, सदा शिवाजी चिकणे, उमेश शिवाजी चिकणे, आशाबाई निंबामोरे, भागवत बडीराम पाटील, निर्मलाबाई बाबूराव पाटील आदी प्रवासी जखमी झाले असून यांना धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.